अरे बंडू, तू वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहेस म्हणे? हो ना गुरुजी, तुम्हाला माहित नाही का? मग मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देशील का? हो देतो ना गुरुजी, काय बी विचार आपल्याला? मी तुला काही गणितातील क्षेत्रफळावरील सूत्रे विचारणार आहे, सांगू शकतो का? हो गुरुजी, सांगतो, विचारा विचारा। मग सांग, पहिलं सूत्र आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय? गुरुजी तुमच्या मॅडमचं नाव सांगा ना। अरे मॅडमचा सूत्राचा काय संबंध? गुरुजी सांगा तर खरी, मला सूत्र आठवते मग। अरे माझ्या मॅडमचं नाव सुनंदा आहे, काय करशील? मग ऐका गुरुजी सूत्र, मॅडम आहे गुणाची तुमची ती सुनंदी, मॅडम आहे गुणाची तुमची ती सुनंदी, दिवाळीला करते बेसनाची बुंदी, दिवाळीला करते बेसनाची बुंदी, पण आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी। अरे वा वा वा, पण सुनंदी म्हटलं तर मॅडम मारल ना मले? गुरुजी कॉमेडीतून शिक्षण म्हटलं थोडं इकडे की तिकडे। बरं पुढचं सूत्र, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय? मग ऐका गुरुजी, हेवन ला मराठीत म्हणतात स्वर्ग, हेवन हा इंग्रजी शब्द आहे, हेवन ला मराठीत म्हणतात स्वर्ग, हेवन ला मराठीत म्हणतात स्वर्ग, आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ पायाचा वर्ग। वा वा वा, अति उत्तम बंडू। मग सर्वांनाच माहित आहे मी हुशार आहे ते। बरं आता पुढचं सूत्र, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय? मग ऐका गुरुजी, घरात करतात आंबे आणि लिंबाची लोणची, घरात करतात आंबे आणि लिंबाची लोणची, पूर्वीच्या काळी नोट चालायची दोनची, पूर्वीच्या काळी नोट चालायची दोनची, आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणले पाय गुणले उंची। वा वा वा, अति उत्तम। आता पुढचं सूत्र, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय? मग ऐका गुरुजी, झारखंडची राजधानी आहे रांची, झारखंडची राजधानी आहे रांची, तुमच्या मुलीचं नाव आहे सांची, तुमच्या मुलीचं नाव आहे सांची, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाय गुणले उंची। अरे वा वा वा, पण माझ्या मुलीला इथं मदत कशाला आणलं? गुरुजी मनोरंजनातून शिक्षण म्हटल्यावर तेवढं चालूच राहते। मित्रांनो, मनोरंजनातून शिक्षण तुमच्या कायम लक्षात राहील, तुम्हाला बोर वाटणार नाही। मित्रांनो, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।